नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील माऊली आश्रमातील दिंडीचं रविवारी टाळ मृदुंगाच्या गजरात रविवारी 26 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झालं. सदर दिंडीमध्ये 150 वारकऱ्यांचा सहभाग असून माऊली आश्रमाचे प्रमुख व दिंडीचे मार्गदर्शक हभपद ज्ञानेश्वर हजारे हे या दिंडीचं नेतृत्व करत आहेत. पिचडगावच्या माऊली आश्रमातून दिंडीच्या प्रस्थानापूर्वी सजविण्यात आलेल्या माऊलींच्या रथातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी निघालेल्या दिंडीमध्ये हभपद ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या समवेत हभपद समाधान महाराज, हभपद चेतन महाराज, हभपद सागर महाराज, तुषार महाराज, हभप कल्याण महाराज पवार, हभप मनोहरनाथ महाराज, खंडेराव महाराज शिंदे, हभप लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, संत सेवक बदाम महाराज पठाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीपराव सरोदे, पिचडगावचे सरपंच चंद्रकांत कामटे, अशोकराव निपुंगे यांच्यासह महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कार्यक्रम प्रसंगी सभापती कांगुणे पाटील, संभाजीराव निपुंगे, मेजर संतोष मोरे, दहीगावचे येथील भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस लक्ष्मणराव काशी, श्रीकृष्ण निपुंगे, किरण निपुंगे भवार गुरुजी, दगडू भवार, बापूराव बोरुडे, बाबासाहेब निपुंगे उपस्थित होते. नेवासा तालुका पिचडगाव माऊली आश्रम ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी निमित्त पायदिंडी सोहळा माऊली आश्रम या ठिकाणून आज प्रस्थान होऊन आज मुकिंदपूर या ठिकाणी आलेला आहे. जवळजवळ 150 ते 200 भाविक आपल्या या दिंडीमध्ये सहभागी होत आहे आणि खूप आनंद या वारीमध्ये वारकऱ्यांच्या सहवासामध्ये माऊलींचं भजन करत माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी सहभागी आहे. त्यामध्ये आमचे सर्व वारकरी भाविक भक्तमंडळी, आमचे संत सेवक असणारे बदाम भाऊ पठाळे या ठिकाणी आहेत, आमचे सुधीर भाऊ चव्हाण या ठिकाणी पत्रकार म्हणून उपस्थित आहेत, पिचडगावचे सरपंच कामटे पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत, असणारे ज्यांच्या घरी आता नाश्ता आहे अल्पोहार त्या ठिकाणी आमचे अशोकराव निपुंगे हे या ठिकाणी उपस्थित, दुसरी गोष्ट पांडुरंगाप्पा निपुंगे, आमचे कल्याण महाराज, ही सर्व वारकरी मंडळी महाराज मंडळी आळंदीवरून बरेचशी महाराज मंडळी, आमचे समाधान महाराज कणेरकर, तुषार महाराज, राहुल महाराज, अनेक महाराज मंडळी या वारकरी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. गावात माऊ याबद्दल विठू माऊलीला आम्ही सर्व वारकरी मंडळी एकच साकडे घालू की पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये भरपूर पाऊस पडू दे, आमचा शेतकरी राजा सुखी होऊ दे आणि कुठल्या प्रकारचं कोरोना महामारीचं कुठलंही संकट वारकऱ्यांना किंवा पूर्ण देशावर पूर्ण जगावर विश्वावर येऊ नये, कारण की हे विश्व सर्व सुखी राहावं. माऊलींची प्रार्थना आहे की हे विश्व सर्व सुखी राहावं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ती लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित, पूर्ण जग सुखी व्हावं, कुठल्या प्रकारचं संकट येऊ नये, हीच प्रार्थना आम्ही विठू माऊलीच्या चरणी करणार आहोत. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा.